आजचा आपला दहावा भाग मी खरोखरच फार स्थिरता आहे खरंच दहा भाग तुम्ही पाहताय अप्रिशिएट सेलिब्रेट पॅट ऑन द बॅक आथर्व शीर्षाची आठ भागांची संरचना आपण पाहत आलो अगदी पहिल्या भागात पाहिलं की बाबा कोणासाठी आहे माझ्यासाठी एवढं नक्की तू तिथं मी एवढं इक्वेशन नक्की एवढं झाल्यानंतर खरं सांगतो आथर्व शीर्ष म्हणताना असं गळ्याशी येतं एकदम कुठले एकवीस वेळा आणि कुठले एकशाठ आणि हजार वेळा एक वेळा अथर्वशीर्ष म्हणता येत नाही हो अशा रुच्या समोर उभ्या राहतात सगळ्या काय रे करतोयस का असा अंगावर येतं सगळा शेवटचा जो भाग आहे अथर्वशीर्ष त्या संरचनेतला आठवा भाग तो म्हणजे युक्ती आहे की हे बघ हे सगळं अथर्वशीर्ष तुझ्या जर का लक्षात राहत नसेल आता खरं सांगायचं तर अथर्वशीर्ष काय लक्षात ठेवणार केवढूस ते सुकतं आहे काय ते डिस्क्रिप्शन आहे स्वतःचं पण त्याच्यातसुद्धा त्यांनी समरी काढले काय छान आहे त्या समरीमध्ये ओम गम गणपतये नमः या ऋचेबद्दल आपण समजावून घेऊया ओम गम हा तर मोठा मंत्र आहे त्या मंत्रात शिरायच्या आधी किंवा मंत्रापेक्षा सुद्धा गणपतये नमः याच्याकडे लक्ष देऊया आपण खरं सांगायचं तर अथर्व शीर्ष सुरू कुठे होतं हरिओम नमस्ते गणपतये नमहा ते गणपतये गणपती तुला नमस्कार असो अथर्वशीर्ष ट्रिक संपते कुठे ओम गणपतये नमहा फरक काहीच नाही आहे आणि खरंच फरक काही नाही आहे आथर्व शीर्ष समतच पहिल्या रुचित ओम नमस्ते गणपतये नाहीच समजलं तर त्याचा विस्तार करत 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 शेवटी नाटक कंपनीपर्यंत घेऊन आलेले आहे मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी आठवण करून दिली बाबा रे हे कशाचं आहे सगळं गणपतये मग आता गणपती गणपती असा अर्थ होऊ शकतो गण म्हणजे टीम समुदाय संच ग्रुप वॉटेवर पती चीफ मग कुठल्या तरी समुदायाचा लीडर पण कुठला समुदाय हे काय आत्तापर्यंत काय म्हणत आलो आपण मोजल्यात ना पहिल्यापासून हरि ओम नमस्ते गणपती त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी मशी करतासी किती झाल्या प्रत्येकाने मोजा पन्नासपेक्षा नक्की जास्ती मग या पन्नास ॲबिलिटीजचा पती कोण तो काय गणपती सांगतो की तू त्वम मग हे लक्षात ठेव पहिल्यांदी कळलं नसेल तुला आठवडं सुरू झालं त्यावेळेला आता कळलं की नाही एवढं लक्षात ठेव इतकी साधी सोपी युक्ती आहे गणपती पण त्या ग न ह्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे बरं ग या शब्दाचा अर्थ होतो अगदी संस्कृत भाषेत सांगायचं झालं तर माया ते जाऊ दे त्यापेक्षा आपण असं म्हणू ग म्हणजे नाटक खरं आहे पण शाश्वत नाही नाटकाला आपण खोटं म्हणू शकत नाही खांबाच्या सावलीला खोटं म्हणू शकत नाही सावली आहे दिवा गेल्यानंतर नाही आहे पण तोपर्यंत आहे नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर नाटक संपलं पण तोपर्यंत आहे असं ते नाटक खरं का खोटं खरं पण कायम न राहणार असं ग न नचा अर्थ होतो पॉवर मग तर नाटकावर पॉवर कोणाची नाटक कोणामुळे होत आहे बल्ब आहे कोणामुळे इलेक्ट्रिसिटी मग नाटक कोणामुळे होतं नटामुळे मग ग नाटक न नट आपण नटाला कोण फॉ फॉलोअप आहे किंवा नटाला प्रेरणा कोण देत आहे लेखक दिग्दर्शक नेपथ्यकार मग पती ग नाटक नाटकात काम करणारा नाटक वठवणारा नाटक उभं करणारा नट आणि त्यांचा पती म्हणजे लेखक दिग्दर्शक म्हणजे अगदीच सांगायचं झालं ज्यांना याची आवड आहे ह्या शब्दांची म्हणून प्रकृती पुरुष पुरुषोत्तम भगवद्गीता आहे पंधरावा अध्याय की तो आहेच तोही आहे आणि तोही आहे याच्यात गोंधळात नको पडायला आता पण नाटक आहे नट आहे आणि लेखक दिग्दर्शकसुद्धा आहे मग मी काय म्हणेन ओम गणपतय नमहा माझ्यातलं नाटक सादर करण्याची क्षमता माझ्यातल्या नटाच्या क्षमता ॲबिलिटीज माझ्यातला लेखक दिग्दर्शक या सगळ्या ॲबिलिटीज माझ्यातच आहेत याचं सातत्याने स्मरण करून मी त्या इम्प्लिमेंट करीन ओम गम गणपतये नमहा इतका साधा अर्थ आहे आता गम या शब्दावर मी फारसा तर बोलणार नाही पण नुसता हा शब्द जरी उच्चारलात किंवा गम गणपतय नमहा हे नीट जरी म्हटलंत ना खरं सांगायचं तर कुठलंही स्तोत्र शांत म्हटलं तर आवाज बदलतो आवाज सुधारतो बोलताना कन्फ्युजन होत नाही विचारांमध्ये क्लॅरिटी येते जे बोलताय ते ऐकायला यायला सुरुवात होते त्यामुळे कंटिन्युअस मॉनिटरिंग होतं इतक्या साध्या सोप्या गोष्टींमुळे एवढे जर का मोठे फायदे होत असतील तर कुठलेही स्तोत्र शांत म्हणायला हरकत नाही की नाही तसंच अथर्व शीर्षेसुद्धा आहे जाता जाता माझ्यामधल्या क्षमतांची ओळख करून देतो आणि परत हे सगळे ॲडव्हान्टेज देतो ते देतच म्हणून पुन्हा एकदा याच भागामध्ये तो लेखक कवी काही म्हणा अथर्व शीर्षाचा जो उद्घात आहे तो सांगतो गणपतीनं नमा कळलं मग आता विसरू नका एक दंता विद्महे वक्रतुंडाय धीमही एक दंत एक म्हणजे परत नाटक दंत म्हणजे पॉवर दात याचा अर्थ होतो दात दातांचं कनेक्ट पॉवर बरोबर आहे म्हणून म्हणतात जर का फार चिडायला होत असेल फार राग येत असेल तर अन्न खूप चावून खावं त्यामुळे राग कमी होतो पावर वापरली जाते दुसरीकडे बाकी काही नाही एक दंत एक म्हणजे माया नाटक दंत म्हणजे पॉवर म्हणजे नट अशा त्या नाटकात काम करणाऱ्या नटाला सकत समजावून घे एक दंता जे विद्महे कशाने इकडे तिकडे फिरत बसतोस वक्रतुंडाय आहे धीम आहे वक्रांतुंड येते ती वक्रतुंडा हे करत असताना जे नको नको ते भलबलते विचार येतात ना डोक्यात ते तोड आता भलबलते विचार कुठले याचं डेमॉन्स्ट्रेशन हवं असेल भगवद्गीता अध्याय एक ते अध्या अकरा सगळे भलबलते विचार आहेत अर्जुनाने केलेले हे कशाला जमणार नाही तू सांगतोस ते ठीक आहे पुस्तकात बरं आहे सगळं त्यांनी म्हटलेलं आहे असे विचार बाजूला करत 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 या क्षमता माझ्यातच आहेत एकदंता विद्म हे वक्रतुंडाय धीमही नो दंतित प्रचोदयात आमच्या सगळ्यांची ती क्षमता क्षमतांना जाणून वापर करण्याची क्षमता मस्त ताकदवान व्हावी आणि आम्हाला हे वापरता यावं इतकं सोपं सांगितलं आहे त्यांनी युक्तीमध्ये मग आता तुम्ही ठरवा अथर्व शीर्ष ओम गणपती एनमाला थांबवायचं गत्वम विष्णूपर्यंत यायचं ओम गंगणपती एनमापर्यंत यायचं किती वेळा म्हणा शांत म्हणा समजून घ्या हां पण कसं म्हणा काय कसं म्हटल्याने पुढे उपयोग होणार आहे हे पुढच्या माहिती